लोग पुनः पुनः एक स्वप्न कस काय पाहतात तरी बरं स्वप्नांचा शेवट यांना हवं तसं कधीच होत नाही आणि होणारही नाही माझी लाईफ तर कंट्रोल करतेच आहे आता माझी स्वप्न सुद्धा कंट्रोल करायला लागली रोज रोज बंदूक कुठनं आंटी कसली गुड मॉर्निंग रोज सकाळी अलार्मच्या आधी हा किंचाळतो माहितीये का म्हणून आता अलार्मच लावत नाही आणि याला आता सहन करणं अशक्य होत चाललंय मला रात्री घोटतो काय सकाळी किंचाळतो काय सारखी आपली डोक्याला किटकिट 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 कुठल्याच बाबतींना सुधारायचंच नाहीये याला तोंडात ब्रश ठेवून आपल्या अच्छे अच्छे करून बोलायचं अर्धी पेस्ट आत अर्धी पेस्ट बाहेर बरं त्याचं सोड तुझं सांग पीपीची गोळी घेतलीस तुला ना रोज सांगायला लागतं यार कधीतरी वेळेवर घेत जा वेळेवर स्वतःचं काम करायला शिक म्हणा दुसऱ्यांना सांग आणि काय आज जाणारच की नाही रुटीन चेकअपला आई अगं जरा काळजी घेत जा स्वतःची मी सतत सांगायला पाहिजे तुला सगळ्यांना आणि मीच सांगायला पाहिजे सगळ्याच गोष्टींबद्दल बरं ठीक आहे मी ठेवतेच नंतर बोलते बाय दूध तापत ठेवले लक्ष ठेव कळत नाही गॅस नाही बंद करताय दूध उतू चाललंय गॅस बंद कर वाढत चालली सावल्याच्या उरी मग भीतीशी दाटली हरवून तुला मन पुन्हा चढणार नाही डॉक्टर ही चिटिंग आहे ना स्वप्नात मला बंगला मिळाला मला मर्सिडीज मिळाली मला सगळं मिळालं पण साली बंदूक ते कायम तिच्या हातात
माझ्या हातात चाकू. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 4. मी गेल्या 20 वर्षांपासून बंदूक शोधतोय. लग्नानंतर बंदूक नेहमी बायकोच्या हातातच असते. आणि नवऱ्याच्या हातात चाकू, नाहीतर त्याच्या खंडीवर चुका. चिल राहुल, हे बघ, मला अजूनही वाटतं की तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अजिबात नाही. नवरा म्हणून अगदीच कुचकामी येतो. अ बायकोने एक अपेक्षा म्हणून ठेवायची नाही. कुठल्या अपेक्षा ठेवतेस तू? हेच सतत माझ्या मनातलं ओळख. मला सरप्राईज दे. एकदा तिला झोप येत नव्हती तेव्हा मी अंगाई गावी अशी तिची अपेक्षा होती. आता सोसायटीवाल्यांनी माझ्यावरती हॅरॅसमेंटची केस केली असती तर? आयुष्यात प्रत्येक रिलेशनशिप कडून फेल्युअरच आलंय माझ्या वाटेला. माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला कधीच समजून घेतलं नाही. वयाच्या 21व्या वर्षी घर सोडलं होतं मी. अशा केली याच्याकडनं अपेक्षा तर काय बिघडलं? हिचे आई वडील हिच्याशी जे काही वागले त्याचा सूड होते काही माझ्यावर. काय टेरिफिक चालतो. त्याला प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे. जेव्हा काय करू विचारलं तरी प्रॉब्लेम, न विचारता गेलं तरी प्रॉब्लेम. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून विचारते हो. शेवटी स्वतःला तेच बनवते. त्या उकडलेल्या भाज्या, तो ब्राऊन ब्रेड, त्या अंड्यातलं पिवळं सुद्धा काढून फेकून देते. आणि ते कसली कसली बेचव सूप. तो बाऊल बघितला तरी असं वाटतं ना की उडी मारून आत्महत्या करावी त्याच्यात. यांनी मला लग्नाच्या वेळेस प्रॉमिस केलं होतं. म्हणाला होता मारी बिस्किटासारखे सपाट गाल करून दाखवतो. मारी सोडा, आता असा पनपाव झालाय गालांचा. गालगंधर्व कुठला? नवरा म्हणजे गिनीपिग वाटतो तिला. डायटच्या नावाखाली वाटतं ते खायला घालते. भिंग लावून फक्त चुका शोधत बसतो हा. एक्स्ट्रीम हलगर्जीपणा, आळशीपणा. रोज रात्री घराचा धोबीघाट करून ठेवतो. ओव्हर पजेसिव्हनेस. कुठेस, काय करतोयस, किती वाजता येणार आहेस? अँड ही जस्ट डझंट केअर. रात्री जरा जवळ जावं तर यांचं डोकं दुखतं. माझा जर रोमॅन्सचा मूड असेल ना तर हा बियर पिऊन टुन्न. ज्या दिवशी मॅच असते ना बरोबर त्याच दिवशी तिला शॉपिंग करायचं असतं. बायको महत्वाची की मॅच? आणि हे असे कोंडीत पकडणारे प्रश्न विचार. तरीही ह्या उंदरासारखं निसटतोच. डिस्कस्टिंग, ऍब्सोल्युटली डिस्कस्टिंग. उघास टोकाला जात आहे. मोबाईल हँग झाला तर एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं नातं हँग झालं तर एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसानं. जनरली नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही किती वेळा सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर अवलंबून असतं. त्यामुळे एकदा थँक्स म्हणून थँक्स म्हणायचं तिला. ओके, मग किमान सॉरी तरी. कशाबद्दल? Come on girls, here we go. Give me your best. Nice. Nice, hold it. Nice. त्याच्या नावाने सगळा घोळ केलाय. राहुल, शाहरुख खानचं नाव ना. मला वाटलं तर शाहरुख खान सारखाच रोमॅन्टिक असे. नाम तसं ना होगा टाइप्स फ्लॉप कुठला. कधी कधी ना त्याच्या आई वडिलांचा प्रचंड राग येतो. ए आता त्यांचं काय, अशा मुलाचं नाव राहुल ठेवावं? कम ऑन अंजली, किती मिसलीडिंग आहे. एकही फोटो धड नाहीये. राणी, तुझा मूडच चांगला नाहीये म्हणून तुला काहीही चांगलं वाटत नाहीये. हा बघ, हा फोटो बघ, लाईट बघ, याचा कट बघ. ऍक्च्युली युअर राईट. मग माझं ना लग्न झाल्यापासून सगळं बिनसलंय. आयुष्याचा फोकसच हल्लाय, तो पुन्हा सेट करायला हवा. तुझा फोकस हल्लाय का? अँजी बेबी, मग मी आहे ना. मी सगळे फोकस ठीक करतो. एक्सपिरियन्स आहे ना मला. सर, हा शॉट रेडी आहे. हा, अरे हे काय सोल्युशन आहे का? हा मग, अरे रावल्या, तुझ्या फ्रस्ट्रेशन वरती हे एकच सोल्युशन आहे, वन नाईट स्टँड. हे बघ माझा स्टेटस बघ. इट्स ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करतो वन नाईट स्टँड, मग काय होईल, कॉम्प्लिकेटेड इन टू टू. असं काही नाही रे, ये मी तुला सांगतो. तुला सांगतो, माझा एक गुरु आहे बाबा सुखाराम बापू. हे बघ, बाबा किंवा बापू एकच नाव लावावं. नाव महत्वाचं आहे का थिअरी? ते ना नेहमी म्हणतात माणसाच्या आयुष्यात फ्रस्ट्रेटेड असण्याचं मुख्य कारण काय, त्याला असं नेहमी वाटत असतं की आपल्या आयुष्यात ऑप्शन नाही आहे. पण एकदा का त्याला कळलं की आपल्या आयुष्यात ऑप्शन आहे तर मग फ्रस्ट्रेशन एकदम गायब. हे बघ, तुम्हाला नसत्या भरीला पाडू नको. सांग रावल्या, साला एकदा एक ट्राय तर करून बघ. नाही रे. अरे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी पण तुझ्यासारखा एकदा आयुष्यात फ्रस्ट्रेटेड होतो आणि माझा वन नाईट स्टँड झाला. असाच असाच दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश, यु नो,
आपला ना आयुष्याकडे बघण्याचा ना दृष्टिकोनच बदलतो रे. म्हणजे सर तुमचं कुरिअर आलंय. माझ आता काय वाचून दाखवतोयस नी? हो सर. काय रे? जी तुझे डिवोर्स पेपर्स गेले ना? ए अरे लाईट पुढे घे, बघतोस काय, जा चेहऱ्यावर फोकस कर. जस्ट दिस मच. रेडी? पण लवकर जाऊ द्या पेपर्स. नाही कसं आहे, स्टॅटस नंतर मेन कोर्स आणि भांडणानंतर डिवोर्स पटकन व्हायला पाहिजे ना. नेक्स्ट क्लिक प्लीज. रेडी? याला मी जाहिरातीत पण निवडला नसता, तू आयुष्यासाठी निवडलास. ए शांत बसायचा, मला हिच्याशी बोलायचं आहे. हा काय फालतूपणा? इंग्लिश वाचता येत नाही का? वाचायचं नाही आहे. डिवोर्स पेपर्स आहेत. आपल्या रिलेशनशिपचा असा जाहीर पंचनामा करण्याची काय गरज होती? तू जाहीरपणे सगळं बोलू शकतेस ना? मी काय अजून एक चिठ्ठी लावून ठेवायची? माझ्या वकिलांनी सांगितलं होतं कुरियरनी पाठवायचं, तुझा काय भरोसा? तू फाडले असते, फेकून टाकले असते, सांगितलं असतं की पेपर आलेच नाही. हॅलो, हे बघ तुझ्यापेक्षा जास्त काही मला आहे. तू एक पेपर नाही 10 पेपर्स पाठवले असतेस ना तरी सुद्धा मी ते साइन केले असते. कर ना मग. हा अरे पेन आणा, खुर्ची, टेबल. टेबल कुठे? इथे मागे टेबल घे. खुर्ची दे, खुर्ची दे. हे टेबल, हे पेन. सॉरी, पेन 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 दे ना. एक मिनिट, हे पेपर्स तू मला कुरिअरने पाठवलेस ना? मग हे सही केलेले पेपर सुद्धा तुला कुरिअरनेच मिळतील. हे पेन. हा आलो थोड्या वेळ. अरे अरे अरे, काही कमिटमेंट वगैरे काय आहे की नाही? आत्ता म्हणाला ना सही करतो आणि काही न करता पलटी मारून निघून गेला हा. अँजी, तू आत्ताच्या आत्ता या माणसाला सोड. नाही याच्यावर केस कर आणि नुसता डिवोर्स देऊ नको. पोडगी माग याच्याकडे. कोर्टात असं सांग की या माणसाचं बाहेर लफड आहे. याचा लफड असूच शकत नाही. का? कारण ते करायला हिम्मत लागते ना. एक नंबरचं भित्र आहे हे. सो गाईज, याच ठिकाणी आहे ते हॉस्टेल. 4 वर्षापूर्वी याला आग लागली होती. तारीख 11 जानेवारी 2012. अनेक विद्यार्थ्यांचा या आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आणि तेव्हापासून हे हॉस्टेल असंच पडून आहे. आता आपल्याला ही प्रॉपर्टी रिडेव्हलप करायची आहे, पण यासाठी तिथे जाऊन आपल्याला रेकी करावी लागेल. रिडेव्हलपिंगचं कॉस्टिंग ठरेल. बोला, कोण घेणार या प्रोजेक्टची जबाबदारी? इम्पॉसिबल राहुल, यू आर जस्ट इम्पॉसिबल. राहुल, कंपनीमध्ये एवढी मोठी प्रोजेक्ट्स लाईनअप असताना तुला या भंगार प्रोजेक्टमध्ये काय इंटरेस्ट आहे? दिल की बात है सचिन, तू नाही समजे का? तुझं हे असं मध्ये मध्ये हिंदीमध्ये बोलणं ना मला गंभीर वाटायला लागलंय. मी काय सांगतो ते ऐक. एक वन नाईट स्टँड कर म्हणजे फ्री होऊन जाशील. अरे तू काय वेळ आहेस का? तुला माहिती आहे या हॉस्टेलबरोबर मी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतो. असं काय? हे हॉस्टेल जळल्याची आणि माझ्या लग्नाची तारीख एकच आहे. हे हॉस्टेल आणि माझं आयुष्य एकाच दिवशी उद्ध्वस्त झालं. माझ्या आयुष्याची रिडेव्हलपमेंट मी करू शकत नाही, पण हॉस्टेलची करू शकतो. ये साहेब देव आमच्या सारख्यांना आयुष्य देतो आणि या तरुण मुलांना आयुष्यातून असं अर्ध्यावरनं उचलून नेतो. वाईट वाटतं. अहो 4 तास आग धगधगत होती. पळायचं सोडा, पण साधा श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नाही हो पोरांना. केवढं उकडतंय. फारच भयानक आहे. 122 मुलं होती त्यावेळी, कोणीच वाचलं नाही. सगळं जळून खाक झालंय, मग हे कपाट कसं काय राहिलं? माहित नाही साहेब, मी सुद्धा तोच विचार करतोय. उघडू? हो उघडा ना.
हे पकड़ा। नंदिनी, काही मनातलं मनातच राहिलेलं तुझ्यासाठी लिहूनही माझ्यातच उरलेलं, तुझाच बबडू। तुमची हरकत नसेल तर ही डायरी मी घेऊन जाऊ? न्याकी साहेब, माझी काही हरकत नाही। हा, ये चल ना बाबा, तुझं झालं असेल तर जाऊया ना आपण। साहेब हे घ्या, मी बाहेर थांबतो। हा हे का आता हे का वाचतोयस? सचा, प्रेम आणि आग यापैकी माणसाला सगळ्यात जास्त काय जाळत रे? ए बाबा, तू इकडनं बाहेर पड, जाम फिल्मी बोलायला लागलायस, चल आता। तू तिथे मी तरीही का सोबती, तू असे मी तसे अनशांतता बोलकी। तू तिथे मी थे तरीही का सोबती, तू असे मी तसे अनशांतता बोलकी। हो मनातले सारे मनात राहू दे, बोलून बघावे तरी सुटणार नाही, तुला कळणार नाही, तुला कळणार नाही, तुला कळणार नाही, तुला कळणार। चुकवून मनाला पुन्हा मी चुकणार नाही, तुला कळणार 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 नाही। आज स्वप्न कसं नाही पडलं? अरो एवढा वेळ बेल वाजते ऐकू येत नाही, सगळी घरातली कामं मला करावी लागतात। पेपर दे दो। साम, ये दूध और ई महीने का बिल 1108। अच्छा, साहब तनिक आवाज लगाइए ना भौजाई को। लग्न झाले का? शादी हुई है ना, लेकिन बीवी मुलुक में है। एक तुमच्या लोकांचं बरं असतं, संकट असं चार हात ताम ठेवायचं। का बोलले? कुछ नहीं, हे जे बिल है ना, हाँ कल आना और तुम्हारे भावजाई के पास से लेके जाना, कारण या महिन्याचं दुधाचं बिल
ती देणार आहे. कला वाजव का परेशान. चला अजून एक जण शहीद होऊन आमच्या ग्रुप मध्ये आला. करा लग्न करा. मी 3 दिवसांसाठी बाहेर चालले. PTO पेपर सही करून ठेव. हा सचा बोल. राहुल्या साले गोव्याला चाललायस तू? हो. आणि तो पण एकटा? अरे मला सांगितलं असतं मी नसतो आलो. अरे मस्त गेलो असतो ना कसिनो बिसिनो. हा कामासाठी चाललोय सचा. गोव्याला कोणी कामासाठी जाते का? इट्स अ प्लेस ऑफ सीन्स. पण मी कामासाठी चाललोय गोव्याला. मला नंदिनीला भेटायचंय. आता ही कोण नंदिनी? का राहुल्या नवीन झेंगाडा? मला बोलला नाही तू. हीच का आपली दोस्ती? माझं झेंगाट नाही ते बबडूचं झेंगाट आहे. आय मीन बबडूचं प्रेम आहे यार. कोण बबडू? थांब मी तुला फोन करतो थांब. हॅलो नमस्कार साहेब. कुठे चाललाय तुम्ही? गोव्याला. मस्त आहे की. या आमच्या मॅडम पण गोव्याला चालल्या होत्या पण नेमकी गाडी बंद पडली. तुम्ही त्यांना लिफ्ट द्याल का प्लीज? लिफ्ट? हो रे बाबा. हो साहेब साहेब नाही म्हणू नका. बाईना फार अर्जन्सी आहे आणि त्या गाडीने पण फार जीव सुटला. साहेब साहेब प्लीज बाई एकटे आहेत. बर आधी त्या मॅडमना विचार की त्यांना चालणार आहे का. हो म्हणजे एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रवास करणं त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. विचार त्यांना. नक्की नक्की. ओ मॅडम या ना. मला प्रॉब्लेम आहे. मी ह्या बाईला लिफ्ट देणार नाही. एक मिनिट. मी तुझ्याकडे लिफ्ट मागितलीच नाही. अरे मी देणारच नाहीये. पण मागितली आहे का? मागायचा प्रश्नच नाही. मीच देणार नाहीये. देणारच नाहीये. दुर्दैवाने हा माझा नवरा आहे. मस्त आहे की. मग तर टेन्शनच नाही. आणि आमचा डिवोर्स होणार आहे पण हा उशीर लावतोय. मी उशीर लावत नाहीये. मग पेपर्स का साइन करत नाहीयेस? आणि एक मिनिट, तू गोव्याला कशाला चाललायस? तू माझा पाठलाग करतोय. हॅलो तुझा पाठलाग करण्यात वेळ पण नाहीये माझ्याकडे. मला माहित पण नव्हतं तू गोव्याला चाललीस. तू मला सांगितलंस तू गोव्याला चाललीस म्हणून. तुला दुसरी गाडी नाही सापडली का? ट्रॅव्हल ऑफिस आहे का हे? मग चॉईस प्रमाणे गाड्या मिळायला सांग जरा. हायवे हा. इथं लोक तासन तास उभे राहतात तरी लिफ्ट मिळत नाही. तुमचं नशीब चांगलं आहे यांनी गाडी थांबवली. आता माणूस ओळखीचा आहे. डेस्टिनेशन पण सेम आहे. तुम्ही जा त्यांच्या बरोबर. पण मी लिफ्ट देणारच नाहीये. हो साहेब गाडीचे पार्ट्स गेलेत. तुम्ही तरी समजून घ्या ना. थँक्स म्हणायला सांग तिला आत्ता. ओ मॅडम गोव्याला पोहोचल्यावर म्हणतील ना. जे काय असेल ते आत्ता इथे. हो मॅडम. मी सामान काढ. थँक यू. असं मी तुला म्हणणारच नाहीये कारण मला गरजच नाहीये. कारण अजूनही ऑफिशियली मी तुझी बायको आहे आणि या गाडीवर माझाही हक्क आहे. कळलं? सो लेट्स गो. साधं थँक्स म्हणाला काय एवढी जीभ जड होते. राहुल तू गोव्याला कशाला चाललास? तुला विचारलं तू का चाललीस? नीट उत्तर द्यायचं नसेल तर खड्ड्यात गेलास. हा बोल रे. हा सचा सॉरी सॉरी मगाशी आपला फोन कट झाला. काही विशेष नाही रे. एक मांजर आडवं आलं. हा तू विचारत होतास ना गोव्याला कशासाठी चाललाय. हा म्हणजे मी हॉस्टेलमध्ये डायरी मिळाली बघ बबडूची. त्या बबडूचं नंदिनीवर खूप प्रेम होतं रे पण तो तिला सांगू शकला नाही. बिचारा तसंच जळून गेला. तर तेव्हा नंदिनी लेडीज हॉस्टेलमध्ये राहायची मुंबईला. मी चौकशी केली. मला कळलं की ती आता गोव्याला शिफ्ट झाली आहे आणि तिचा पत्ता मिळाला आहे. त्या नंदिनीला बबडूची डायरी द्यायला चाललोय मी. राहुल्या तुला पण ना नसती धावती गाडवा अंगावर घ्यायची हौस आहे फार. ये कमॉन यार. म्हणजे काय त्या नंदिनीला कळायला नको बबडू तिच्यावर किती प्रेम करत होता ते? मुलं अशीच प्रेम करतात मनापासून सचा. अशीच मनापासून प्रेम करतात असं भरभरून मुलाशी लव्ह स्टोरी सुरू करतात. आणि मुली त्या लव्ह स्टोरीची ट्रॅजेडी करून टाकतात.
तुझे बोलता हूँ सचा, इस गम के अंधेरे में तू दे ती डायरी वगैरह, पण मी जाऊन डोरावले बोल ना सचा, बाहेर चाललंच आहेस ना, मग एक वन नाईट स्टँड होऊन जाऊ दे ना. बबलू त्याची ही डायरी तू त्या नंदिनीला जाऊन देणार आहेस, आणि इमॅजिन तिचं लग्न बिग्न झालं असेल तर, आणि आतापर्यंत आपल्यासारखा डिवोर्स झाला असेल तिचा. शटअप राहुल, यू शटअप. हे बघ, मला असं वाटतं की जे काय घडलंय त्याच्यात नंदिनीची काही चूक नाही. का? ती मुलगी आहे म्हणून. त्या बबडूने जर तिला वेळेत प्रपोज केलं असतं ना तर हे तरी होकाराची शक्यताच नव्हती. का? कसं आहे त्याचं नाव बबडू. सो अच्छा, म्हणजे उद्या एखाद्या धोंडू नावाच्या मुलांनी एखाद्या हिरा नावाच्या मुलीला प्रपोज नाही करायचं. राहुल तू एक मिनिट, आणि बबडू विषयी काही बोलायचं नाही कळलं ना, आणि बबडू विषयी जर बोलायचं असेल तर गाडी तर खाली उतरायचं आणि दुसऱ्या गाडीत लिफ्ट घ्यायची, कळलं ना? गेट आउट. हो सर, निघाली आहे मी. सर नाही, राहुल ड्रॉप करतोय मला. नाही, आमचं समिट वगैरे झालेलं नाही आहे, माझी गाडी बंद पडली होती आणि हा मला लिफ्ट देतोय, दॅट्स इट. हो पोचते मी. तुझ्या सरांना बराच इंटरेस्ट आहे ना तुझ्या. का तुला त्रास होतोय? मला कशाला त्रास होईल, त्रास झाला तर त्यांनाच होईल. एवढाच आहे, असं कमरेपर्यंत लागतो माझ्या, कसं झेलणार आहे तुला काय माहित. हाय. नाही, एकटी नाही मी, तू आहे माझ्या बरोबर. ये गुलशन ग्रोवर बरोबर असल्यासारखं काय बोलतेस? नाही अगं, अडकले होते मी, काय करणार, अडला हरी आणि मला पण काय हाऊस नाहीये, पदरी पडलं पवित्र झालंय. बरं, डॉक्टर कडे जातेस ना? रुटीन चेकअप लक्षात आहे ना? हां, वेळेत जा आणि मला फोन कर सगळं झाल्यावर. ओके, चल बाय. म्हणे माझा माझ्या घरच्यांशी काही संबंध नाही, मग काय माझ्या चुकल्या सांगायला फोन करतेस? तुझा काय संबंध याच्याशी? गाडी चालव ना आणि गाणं लाव. एक रडगाणं आहे ना बाजूला, अजून कशाला पाहिजे? मला वाद नाही घालायचं तुझ्याशी, गाणं लाव. तुला माहिती मला लांबच्या प्रवासात बोर होत. डायरी वाच, गाणं लावणं म्हणे बबडू नावाच्या एका मुलानी. रात्र संपत आली होती, आम्ही सगळे सर्दवट झोपेत, तरीही सुसाट मित्राच्या ओपन जीप मधून आणि त्याच वेळेस समोरून गुलाबी रंगाच्या स्कूटीचा घोळका आला आणि एका क्षणात आम्हाला क्रॉस करून पुढे निघून गेला. सगळ्या पुढे निघून गेल्या पण एक मागे राहिली, बिघडली होती बहुतेक. स्कूटीवरच्या त्या मुलीने तिचं हेल्मेट दूर केलं आणि मला ती दिसली. हीच तिची माझी पहिली भेट, माझं आयुष्य बदलून टाकणारी. राहुल, ही खरी मुंबई. ही? पण मला कोणीतरी सांगितलं गेटवे ऑफ इंडिया म्हणून. अफवा रे अफवा, हे खरं आयुष्य आहे, हेच तुझं भविष्य आहे. सचिन, यू चीप. हा माझा भूतकाळ आहे. एक मिनिट, तू मला सांगित होतास तू साऊथ आफ्रिकेला गेलायस. अच्छा, ही तुझी साऊथ आफ्रिका आहे? अगं मी आफ्रिकेला छोडून पुढे मी बाई चौवर भाषेमध्ये. तू असं फोन वरती कसं काय ब्रेकअप करू शकतोस? अरे गेलं वर्षभर आपण रिलेशनशिप मध्ये आहोत आणि तू मी थांबतो इथे. नुसता बोलत नाही काय, ठीक आहे?
थोडं मागे बघ, थोडं थोडं बस. कसं ना असं फोनवरती ब्रेकअप करायचा, सोपं आहे, समोर जायची गरजच नाही. फोनवर बोलून टाका, जे वाटतील ते करा. आन्सरेबिलिटीच नाही. प्रपोज करताना समोर उभं राहून करायचं आणि नंतर वाऱ्यावर सोडायचं. अरे पण एकदा विचार तरी करा, ज्या व्यक्तीवर आपण एवढं प्रेम केलंय, एवढा जीव लावलाय, तिला कसं वाटेल, काय अवस्था होईल तिची. झक मारली आणि त्या दिवशी तुला रडण्यासाठी माझा खांदा दिला. आय विश मला खांदा देणारा दुसरा कोणीतरी असता. ए हॅलो, दुसरं तुला कोणी सहन पण करू शकलं नसतं मी होतो म्हणून, कळलं ना? दुसरा कोणी असता ना तर आतापर्यंत त्याला खांदा द्यायची वेळ आली असती. गाडी का थांबवलीस? ए नाही राहुल, मी तुला अनेक वेळा सांगितलं असं रस्त्याच्या कडेला कसं काय जमत. नाही आपली अजिबात नाही, कंट्रोल कर. मला नाही कंट्रोल करता येत, खूप प्रेशर आलंय मला. आणि हे बघ, एवढा जर प्रॉब्लेम असेल ना तर पुढच्या वेळेस जो कोणी कंट्रोल करू शकतो ना अशा कोणाला तरी शोध. मला नकोय तुझे सल्ले. ए तुला सल्ला देतच नाहीये. मागच्या चॅप्टर मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी डिलीट करायचं ना तेवढं सांगतोय. मी सगळा चॅप्टरच डिलीट करायचं ठरवलंय. तू डिलीट करायचं ठरवलंयस? मी ऑलरेडी केलाय. आपल्या दोघांचे माझ्या फोन मधले सगळे फोटो आहेत ना, ते ऑलरेडी डिलीट केले आहेत. डिलीट, कळलं? हा वॉट अ रिलीफ. क्या हुआ? लग्न झाले का? हा, शादी हो गई? शादी नहीं. शादी के बाद इसके लिए भी वाइफ का परमिशन लेना पड़ता है. नको ना राहुल, प्लीज ना यार, नको ना पेरू. नहीं ना यार, मला एलर्जी. तू का मारतेस? नाही लावणार नेक्स्ट टाइम पासून. माझं फेवरेट कॉफी आहे ना. प्लीज नको ना, प्लीज आऊ, फेकू नको ना. आपली परवानगी असेल तर गाडीत थोडस डिझेल भरलं तर चालणार आहे. अरे वा, नशिबानात तुम्ही गाडी वाई. नवऱ्याची गरज कळत नाही पण तुमची कळाली. से थँक यू. शी, कसं काय लग्न गेलं मी याच्याशी? परत तेच परफ्यूम मारलेस? थोडासा लावला, कारण त्या बाथरूम मध्ये इतका घाणेरडा वास होता की मला खूप असं नॉशिएटिंग झालं होतं. म्हणून थोडं माहित ना मला त्याची अलर्जी. तू मुद्दा म्हणून केलं? मुद्दा म्हणून नाही केले राहुल. मी माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता राहुल, असं काय करणार. जरा सांभाळा राहुल. राहुल, गाडी धडकली तरी चालेल, तुला अशीच शिक्षा पाहिजे. चलो चलो राहुल. राहुल अरे अरे ऐक ऐक, हे ना हे खूप रिस्की होत आहे राहुल. एक काम कर, आपण 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 गाडी थांबवूयात. मी ना पटकन टॉप बदलते, म्हणजे पटकन हा वास जाईल गाडीचा. चल, अरे दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे राहुल. गाडी थांबव, थांबव गाडी.
ए राहुल तिकडे बघ, तिकडे बघ, मला टॉप बदलायचंय. मी नवरा आहे तुझा. हा पण आता नोटीस पिरियड चालू आहे, त्यामुळे नोटीस पिरियड मध्ये नो बेनिफिट्स. चल काय रे, काय काय चाललंय का? मगात पासून मी बघतोय, वाटेल तशी गाडी चालवताय. एक दोनदा ऍक्सिडेंट होता होता, वाचलात? घेतले का? घेतले साहेब. अहो अंजली कपडे बस. काय ऍलर्जी आहे परफ्यूमची. आपले फोटोज डिलीट करतोस काय? बघतेस तुला. खूप का शिंकताय? वासाची. अरे एक मिनिट इकडे इकडे इकडे. या कोण आहे? अभी काम हो गया, अभी पैसा निकाला ना. या कोण? माझी. अभी आपने बोलने का? देखो आपको दिया था वो टाइम अभी खत्म हो गया है, तो अभी आप मेरा पैसा निकालो, नहीं तो मैं साहब को बोलेगी साहब ये मेरा पैसा नहीं दे रहा है. या साहेब आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो, अहो ती खरंच माझी बायको आहे. हो ही माझी बायको आहे. साहेब हे बघा, मी खरंच सांगतो, आम्ही गोव्याला चाललो होतो आणि मी तेव्हा एक मिनिट माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय मी मूर्ख आहे म्हणून. हे पन्हाळा पोलीस स्टेशन आहे आणि पन्हाळ्याच्या रस्त्यावर मी तुम्हाला पकडलंय. काय? अरे बाप रे. साहेब माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. कसा विश्वास ठेवणार? वेडी वाकडी गाडी चालवत होतास, ती गाडीत कपडे बदलत होती, तू म्हणतोस ती माझी बायको आहे, ती म्हणते नाही. साहेब मला अडकवायचा प्रयत्न करते. कोणत्याही चांगल्या घरातली बाई असलं खोटं बोलणार नाही. पण साहेब ती बोलते काय? अहो आमच्यातल्या भांडणाचा सूड होते माझ्यावरती. अरे काय साहेब, माझ्या लग्नाची बायको आहे होती. सिद्ध कर, कर ना, सिद्ध कर ना. सिद्ध कर ना. करणारच आहे. बायको आहे ना मी तुझी. मग तुझ्या मोबाईल मध्ये माझा एखादा फोटो असेलच असा चंबू केलेला, दाखव. येस करेक्ट. दाखव. साहेब होते, खूप फोटो होते फोन मध्ये. आताच 3-4 दिवसांपूर्वी डिलीट केले सगळे. डिलीट? हो. तू काय मला कंप्लीट चूर आणि समजतोस काय? समजतोस काय? एक मिनिट हा खरं बोलतोय, मी ऍक्च्युली याची बायको आहे. काय भांगेच्या तारेत सांगत होतात का हा माझा नवरा नाही म्हणून? नाही ते आमचं जरा भांडण झालं होतं म्हणून, पण हा नवराच आहे माझा. तुमच्याकडे तरी पुरावा आहे का? हा आहे ना. दाखवा. दाखवा. छान आहे. कसं आहे ना, मी अजून डिलीट नाही केलेत. कमाल आहे. मनात आलं की म्हणायचं हा माझा नवरा आहे, मनात आलं की म्हणायचं हा माझा नवरा नाही. असं वागवतात नवऱ्याला? असंच वागवते. असंच वागवते साहेब, म्हणून तर घटस्फोट घेतोय आम्ही. काय तुम्ही घटस्फोट घेता? हो. सर सर यू आर ग्रेट सर. तुम्हीच सर ग्रेट आहात. तुम्ही माझे हिरो आहात, तुम्ही माझे आदर्श आहात. माझी बायको सुद्धा मला असंच वागवते, पण घटस्फोट घ्यायची माझी हिम्मत होत नाही. एक मिनिट, इकडे सर सर एक सेल्फी तो बनताय ना सर. सर सर स्माइल सर सर ते करा ना, करा ना, करा. थँक्यू सर, थँक्यू. म्हणे मी ते सगळे चॅप्टर डिलीट करणार आहे आणि ते फोटो करणारच आहे. पण कसं आहे ना, तुम्हा पुरुषांना लगेच सगळं काही डिलीट करता येतं, आम्हा बायकांचं तसं नाही आहे. आम्हाला वेळ लागतो.
गाडीला काय झालं? काय झालं? बिघडली? ए माझी गाडी बिघडली नाही तुझ्यामुळे झालंय सगळं. मी काय केलंय? तू जर तो फालतू परफ्यूम मारला नसता ना पोलिसांचं प्रकरण घडलं नसतं आणि मी डिझेल भरायचं विसरलो नसतो. एक गोष्ट चांगली होत नाही तुझ्यामुळे, पण आपल्या उंचीपेक्षा आपला इगो मोठा आहे ना, त्याला काय करणार? हा हा ठीक आहे, एवढं ऐकवायची गरज नाही. ऐकवणार, कारण हे जर माझ्यामुळे घडलं असतं ना तर जंगलातल्या एक एक प्राण्याला उठून तू सगळं सांगितलं असतस. बस आता इथे बघतो मी कुठे डिझेल मिळतंय का. राहुल, या अशा सुनसान ठिकाणी तू मला एकटीला सोडून जाणार आहेस? नाही हा, आता आपण दोघांनी इथे थांबायचं, पहाटे बघू काय करायचं ते. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात ना एकही क्षण सुखाचा येत नाही, कळतंय का तुला? बस आता गाडीत गुदमरून. पहिलं डोकं तापलं तरी थंडी काही कमी होत नाही. आत बसू का? नको, मी आज जाऊन बसलो तर परत 10 गोष्टी ऐकवेल. नाजूक आहेस न्या म्हण त्या. थंडीने मेलो तरी चालेल, मी तिला मला नाजूक म्हणण्याची संधी देणार नाही. डायट नाही आहे पण बघा. नकोय मला. येस मॅम. काय मी मिक्स फ्रूट मागितलं होतं ना सर? सॉरी सर, फक्त कलिंगड आहे. ओके एक मिनिट. हॅलो
दात विस्कटाला काय आलं तुला? कलिंगड. मग हसणार का काय त्यात? अरे आणलेस ना. ओ गॉड, विसरलो पण आता आणतो. ए पण मूड कायम ठेव, सोडू नको. तिथे. येस सर, काय हवंय तुम्हाला? मिंट. मिंट. Anything else, sir? More mint. Hey, hi, babes. Two packets of condom, please. Ek strawberry and ek chocolate. Agar te navin aala na, stay on. Te de. Okay. Thank you. Sir, tumhala aankin kai? कॉन्डम. कोणता फ्लेवर? आय मीन कोणते फ्रूट आवडतं तुम्हाला? वेल, मला कलिंगड खूप आवडतं. इट्स ओके यार, तिने मला विचारलं कुठलं फ्रूट आवडतं, मी सांगितलं कलिंगड म्हणून. अरे पण कलिंगड इतका कसा रे तो बुद्धू? म्हणजे मी जर एक्सपिरियन्स असतो तर चाललं असतं. तसं नाही पण कलिंगड इट्स सो हिलेरियस. हे बघ, मुळात हे सेपरेट आहे ना? यस मॅम. एक मिनिट, इट्स ओके. थँक्यू सर. कोर्टात सेटलमेंट होईल ना, तेव्हा मॅनेज करूया. कॉफी माझ्याकडून. अच्छा, त्या ब्रेकफास्टची परतफेड म्हणून तसं समजावं तर. सो नाही आवडलं असं मला, पण नको, मला खूप काम आहेत आणि महत्वाची आहेत. आय नो, कोण तो मुलगा? बबडू. बबडू, त्याची ती डायरी आणि ती लव्ह स्टोरी. बाय द वे, लिफ्ट बद्दल ते कोर्टाच्या फी मध्ये ऍडजस्ट करूया आपण. डोंट वरी. ओके फाईन. आणि हा, एक खूप महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी. खरं म्हणजे सुरुवातीला मी असं ठरवलं होतं की त्या डिवोर्स पेपरवरती इतक्या लवकर सही नाही करायची, खूप वेळ लावायचा सही करायला. खूप त्रास द्यायचा तुला, तुला खूप टॉर्चर करायचं. पण केली मी सही. तुझी सही आहेच, माझी पण आहे. आता तू कोर्टात कधी केस फाईल करू शकतेस. थोड्याशा फॉर्मॅलिटीज झाल्या की यू आर फ्री. मग नेक्स्ट वीक मी येईन मुंबईत घरी आणि माझं जे काही थोडस सामान आहे ते घेईन आणि यानंतर तुला एका छताखाली माझ्याबरोबर नाही राहावं लागणार. यापुढे तुला माझ्याकडनं कुठलाही त्रास नाही. थँक्स. यू आर कम्प्लिटली फ्री. सो तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑल द बेस्ट. हसून भेटे जसे कोणी अपने.
तुझ्या आठवांचा विसरून गेला तरी सरणार नाही. मी राहुल, मला नंदिनीला भेटायचं होतं. अगो कोण आयलाक पळे? नंदिनीक विचारता. नंदिनी ना, ते अंग राव ना नागपुरात गेला राव. 3 वर्ष झाली त्यांच्या बाबांची थाय बदली झाली ने. मग नागपूरचा पत्ता मिळेल? राव हा आणून देता. नागपूर आ राहुल बोल. सजा, ए सजा माय डार्लिंग. हाँ? ए देयर इज अ गुड न्यूज फॉर यू. काय? आज फाइनली मी डिवोर्स पेपर वरती सह्या केल्या यार. फ्री बर्ड नाउ. तुला माहित आहे मी आता कुठे? कुठे? आय एम ऑन द बीच इन वाळू हॅविंग वोडका इन माय हँड अँड आय एम ड्रिंकिंग अँड आय एम I'm happy man. बहुत खुश हूँ रे. राहुलिया तुझ्या आवाजावरून तू दुखी वाटतोस रे. एक एक मिनिट थांब. हा यार मी रडतोय. आता मी मला पाहिजे तसं जगू शकतो, मला पाहिजे तसं काही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, माझ्या गाडीचा ऍक्सिलेटर कधी वाढू शकतो, कधी गाडी थांबू शकतो. आज मुंबई उद्या नागपूर सगळीकडे. अरे पण नागपूर कशाला? ए सचू दोस्त, आपली जिंदगी झाली एक कटी पतंग जैसी है. आज गोवा तो कल नागपूर है. ए बाबा रावल्या हिंदी मध्ये नको ना यार. एक तर समुद्राच्या जवळ आहेस, मला खूप भीती वाटते यार. अरे हे नागपूरची काय वानगड आहे? हा ती नंदिनी ती तिकडे शिफ्ट झाली आहे. आता तिला भेटायला चाललंय, तिला ती बबडूची डायरी देऊन टाकणार. अरे जाऊ दे ते सगळे सोड, आता तुला खरी गरज आहे ना एखाद्या छानशा वन नाईट स्टँडची. इट्स ओव्हर सचा, इट्स ओव्हर यार, इट्स ओव्हर, संपलं सगळं. अख्खी रात्र संपली, अख्खी बाटली संपली, तरी एकही मिस कॉल नाही. मिस कॉल जाऊ दे, साधा एक मेसेज तो पण नाही. इट्स ओवर यार, इट्स रिअली ओवर. सॉरी, त्याप्रमाणे What nonsense. हॅलो राहुल. अंजली मीटिंग चालू आहे ना, किती वेळा फोन करतेस? मला तुझी आठवण येते ना खूप. अरे ही काय वेळ आहे का? आठवण काय, लोकल ट्रेन आहे का टाइम टेबल प्रमाणे यायला? सांग ना, तुला पण माझी आठवण येते ना. बोल. ए हे बघ, आपण नंतर बोलूया. नाही आत्ता बोल. आय मिस यू टू अंजली.
मिस यू टू अंजली. बोल. मी तुला काम संपल्यानंतर फोन करू. हा काम संपली की बायको का फावल्यावेळेचा टाइमपास आहे का? हा अंजली लिसन, हे बघ, तुला ना माझ्या फीलिंग्सची अजिबात कदर नाही. त्या दगड विटांमध्ये काम करून तू पण दगड झालायस. एक दिवस असं येईल बघ जेव्हा ना तुला माझी खूप आठवण येईल, पण मी नाही तुला फोन करणार. खूप मिस करशील तू मला, पण मी नाही करणार तुला फोन. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल सचिन, बोल. रावल्या, मला ना तुझ्याकडनं एक फेवर हवाय. जिसके अपने हाथों में कुछ ना हो वो किसी और को क्या दे सकता है. अरे नको ना हिंदी. झालं ना, सकाळ झाली ना, उजाडलं ना आता. ओके बोल. माझ्या मित्राची बहीण आहे, तिला मुंबईला यायचं आहे. तू तिला तुझ्या गाडीतनं घेऊन येशील मुंबईला? अरे मी नागपूरहून मुंबईला येणार आहे. हा मग थोडं फिरून घेऊन ये ना. काय म्हणजे काय? अरे ती थोडी फ्रस्ट्रेटेड आहे आणि किंचित सुसायडल पण आहे. किंचित सुसायडल? हे असं नसतं रे सचा. आणि माझ्या आयुष्यात काय थ्रिल कमी आहे का म्हणून तू ह्या असल्या मुलीला माझ्याबरोबर पाठवतोस? मग मी काय करू, काय करू? मी कोणावर विश्वास ठेवतो मी अशा वेळी? तुझ्यासारखा मुलगा आहे का कोणी विश्वास ठेवण्यासारखा? आणि हार्मलेस हे म्हणजे तू कसा चांगला माणूस आहेस. हे बघ, ती तुला थोडीशी जरी नर्वस वाटली ना की तिला घट्ट मिठी मारायची. या घट्ट मधले त थोडे कमी केले तर चालतील. सिच्युएशन बघून तू ठराव ना. माझ्या लांबच्या मित्राची जवळची बहीण आहे आणि मी तुझ्या भरोश्यावरती ना त्याला शब्द देऊन बसलो. अरे रावल्या प्लीज, रावल्या प्लीज ना प्लीज. कुठल्या हॉटेलला आहे? हाय मेनका, हाउ आर यू? मस्त, कसा आहेस? आय एम गुड, आय एम गुड. बोल काय काम आहे? अरे माझा एक खास मित्र आहे राहुल, तो ना थोडासा डिस्टर्बड आहे. त्याला ना एक छानशा वन नाईट स्टँड ची गरज आहे. डोंट वरी, मेनका जितके पैसे घेते ना त्याच्या दुप्पट आनंद देते. त्याला मी सगळं विसरायला लावेन. सगळं आठवलं ग, सगळं आठवलं. फक्त आता एक काम कर, तू त्या राहुलला बघ, त्याला तू तुझी खरी ओळख सांगू नको, कारण मी त्याला सांगितलंय तू माझ्या लांबच्या मित्राची जवळची बहीण आहेस म्हणून. पण का? अगं तू जाम सभ्य आहे. म्हणजे बघ, शेअर रिक्षामध्ये सुंदर बाई बाजूला बसली असेल ना तर स्वतःच्या पायाची घडी करून कोपऱ्यात बसतात ना, तशातला आहे तो. मेनका समोर तर विश्वामित्र ही पाघळला होता. राहुल क्या चीज है, विश्वामित्र. आई मीन राहुल, राइट? मेनका, सचिनच्या लांबच्या मित्राची जवळची बहीण. हो हो. काल मुलींसोबत पार्टी करताना एकदम ओके होता, पण शूट करायला नो आय एम नॉट वेल, आय कॅन डू इट शिट. पण मी याच्या हातापाया का पडतोय? खर तर मी स्वतःच मॉडेलिंग केलं पाहिजे. हा अँजी, 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 नो, पीपल ऍक्च्युली लाईक बल्की मॉडेल, यू नो, दे फाइंड देम व्हेरी क्यूट. ओहो, व्हाय आर यू अपसेट? डोंट वरी, राहुल डिवोर्स पेपर वर सह्या करणार. अगं मी स्वतः माझ्या त्याने ऑलरेडी पेपर साइन केलेत. केलेत? मग एक क्रूज पार्टी अरेंज करा. अहो का काय विचारताय, मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. नंतर असं जमिनीपासून 2 फूट वर चाललोय मी. ओके मग आपण निघूया मेनकाजी. किती नाची आहेस तू मेनकाजी. यु नो व्हाट, कॉल मी मेने. ओके मी बोललो होतो ना
याच नक्की बाहेर कुठेतरी लफडंय बघ स्वतःच्या डोळ्यांनी. कसली हॉट ती. हॉट हॉट मला नाही आवडलं याचं वागणं अजिबात. यांचे फोटो काढूया. नाही एक मिनिट. ओके निघूया. मला ना रेस्टरूमला जायचंय 2 मिनिटात येते चालेल. ओके आता ना माहिती काढायची वेळ आली आहे. थँक यू. मी बस पायवर घेईन तर दारात चिमटेल. राहुल अंजली तू. मी तुझ्या बरोबर मुंबईला येते. का काय आपला डिवोर्स नाही झाला अजून. हे बघ मी इथं नागपूरला चाललोय नंदिनीला डायरी देणार आणि मग मुंबईला जाणार. ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ही कोण आहे. मेनका सचाच्या लांबच्या मित्राची जवळची बहीण. इतक्या जवळची. हा तिलाही मुंबईला जायचं तर मी तिला सोबत करतोय. लहान आहे का ती एकटी नाही जाऊ शकत. एक्झॅक्टली मी सुद्धा सचिनला हेच विचारलं तर तू असं तो मला म्हणाला की ही जरा सुसाइडल आहे. हो तिला ना सतत कोणतरी सोबत असावं लागतं. आणि ए हॅलो हे सगळं मी तुला का सांगतोय. डिवोर्स पेपर वरती मी सही केलीये. तू तर साधा फोन सुद्धा नाही केलास. मिस कॉल पण नाही दिलास. तू मला विचारायचं नाहीस. इज दॅट क्लिअर. हाउ रूड. मेनकाशी बोलताना मापाने बोलायचं. मी मागे बसणार की पुढे बसणार हे मी डिसाइड करणार. नॉट यू. करेक्ट. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. मागे बस. हे कोण आहे आणि आपल्यावर काय येते सांग मला. ती माझ्या लांबच्या मेहुण्याची जवळची बहीण आहे. सो इट्स ओके. हॅलो. हाय. झालं आता मायलेखी मिळून. नाही मी मुंबईला निघालीये पण वाया नागपूर. राहुल आहे माझ्या बरोबर. डोंट वरी. ओ अच्छा तो आहे म्हणून तुला जास्त काळजी वाटते ना. डोंट वरी मी करीन मॅनेज. बाय. मेनका आर यू कम्फर्टेबल. काय कॉल मी मेनू. आर यू कम्फर्टेबल. नाही ऍक्च्युली ना मला खूप गरम होतंय. मी एसी वाढवतो ना. थांब. हे ठीक आहे. खूप गरम होत आता. ठीक आहे. नाही ना. नाही अजून गरम होत आहे. अजून गरम होत आहे. नाही पण मला अजून गरम वाटत इकडे खालून. एसी चं बटन तुटेल. हवा येत नाहीये. मेनका शेवटचा तुकडा राहिलाय तो काढू नकोस. नाही तर अख्खी गाडी गरम होईल. त्यामुळे तर राहू दे. मेनू. मेनका. मला मेनका बोलायचं. मेनू फक्त फक्त राहुल साठी. वाव क्लायमेट काय मस्त आहे ना. आता ना जोरात पाऊस पडायला पाहिजे. पाऊस प्रवास आणि प्रियकर. आह What a combination. Rahul, तुला पाऊस आवडतो. प्रेम करणं जितकं सोपं करून ठेवलंयस प्रेम कन्फेस करणं तितकंच अवघड करून ठेवलंयस. 3 महिने प्रयत्न करतोय पण 3 शब्द बोलायची हिंमत होत नाही माझी. पर हा माझ्यावर प्रेम करत असेलच याची गॅरंटी नाही. हा माझा चॉईस बरोबर असेल की नाही याची शाश्वती नाही. देवा आता तूच काहीतरी सिग्नल दे. आय नो ऑक्टोबर महिना चाललाय पण आमचं प्रेम खरं असेल तर 5 महिन्याच्या आत पाऊस पडू दे. 1 2 3 4 आय लव यू. फसवलं मला पावसाने फसवलं. का मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याने माझ्या आयुष्याची वाट लावली.
म्हणजे असं म्हणतात की जे एकमेकांवरती खूप मनापासून प्रेम करतात त्यांनी एकत्र पावसात भिजलं पाहिजे, प्रेम घट्ट होतं म्हणे. कसलं काय अंधश्रद्धा आहेत सगळ्या, काही प्रेम घट्ट बिट्ट होत नाही. अजिबात आवडत नाही मला पाऊस, डोक्यात जातो माझा पाऊस. असो, तू केलंस का कधी कोणावर प्रेम? नाही नाही, मी नाही प्रेम येणार असं मी नाही केलंय. पण हा, मला प्रेम ना हे जाम आवडतं. मला प्रेम ना ह्या पावसासारखं वाटतं. म्हणजे पाऊस कसा मध्येच बरसायचा थांबला तरी जमिनीत खोल कुठेतरी त्याची ओल कायम राहते. प्रेम सुद्धा असंच आहे, प्रेम संपलं तरी आयुष्यभर त्याची आठवण राहतेच. मेनका, तू नर्वस होतीस? यु आर गेटिंग अपसेट. थांब 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 थांब, मी गाडी एक आपला डिवोर्स व्हायचा बाकी अजून. ही तिची ट्रीटमेंट आहे, असं केलं की तिला बरं वाटत. मुंबईला पोहोचेपर्यंत अजून काय काय बघायला मिळणार काय माहिती. डोळे बंद करून बस ना. डोळे बंद करून बसले ते म्हणूनच तुझं पावलं आतापर्यंत. तू शट अप यार. राहुल, आपण इथे थांबूया का? ऍक्च्युली ना माझी कंबर खूप दुखते. तुझी कंबर काय कचाकड्याची आहे का? आत्ताच तर निघालोय आपण. अरे इतक्या लवकर दुखायला लागली. राहुल हो थांब थांब. राहुल प्लीज थांबव ना. हो थांबवतोय थांबवतोय. दुखतंय खरंच. हो हे बघ थांबलो. ओके. अरे मी नाईस प्लेस. ओ गॉड. चाओ म्याओ चाओ. हा बोल सचिन. तू एकाच वेळेला दोन मुलींना कसा हार केलास? काय मला काय वेळ लागला काय? माझे पैसे वर आले. हा अगं देणार गं बाई, देणार देणार. मग ती आमच्या बरोबर दुसरी मुलगी कोण आहे? काय काय तिचं नाव? अंजली. अंजली? अंजली अंजली तिकडे काय करतेय? अगं अब काय नाही गं बाई. ए बाई ए बाई, ती ना ती त्याची बायको आहे. त्याचा डिवोर्स होणार होता. एक काम कर ते जाऊ दे सगळं. तू ते मिशन थांबव आणि तिकडनं कल्टी मार. नो वेज. इनफॅक्ट आता तर हे खूपच चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग झाले. बायकोच्या पुढार नवऱ्याला पटवायचं. वाव. जस्ट वेट अँड वॉच. ए वाव काय ही असं काय करते ही? हा काय हा सारखं आपलं है. चल तिकडे सारखं आपलं है. Hello.
एवढ्याशा पाण्यात कोणी पुरतं का रे? हा मीनू कम बेबी झालं स्विमिंग बिमिंग करू मूर्ख कुठले राहुल बघ ना मी किती ओली झाली इथेच कपडे बदलू हॉटेल बुक केलंय तीन वेगळ्या रूम्स मला एकटीला खूप भीती वाटते तू ये ना माझ्याकडे प्लीज हो आलो लवकर ये हा बाय अरे सचिन हॅलो हा रूम नंबर 111 मध्ये दोन कॉफी पाठव ना आणि अजून एक कॉफी रूम नको दोनच कॉफी पाठवा हां लवकर मेनका मेनका राहुल हां मेनका मिनी कॉल मी मिनी मिनी तुझी खोली एकदम वेगळी वाटते हो मी नर्वस झाली ना की असं काहीतरी करत असते अवघड आहे तुझं नर्वस होणं सचिन चल ना हो चल ना आहे मी बसतो इथे राहुल इकडे बस थँक गॉड आपण इथे आलो असं चेंज केल्यावर ना किती बरं वाटतंय माहितीये त्या ओल्या कपड्यांमध्ये ना मला असं श्वास कोंडला गेला होता त्या छोट्याशा कपड्यांमध्ये तुझा श्वास कोंडला बघ बघ मी कॉफी ऑर्डर केली ती घेतलीस ना की तुला बरं वाटेल मला सांग तुला नेमकी भीती कशाची वाटते म्हणजे भूतांची भीती वाटते का प्राण्यांची भीती वाटते नाही एकटेपणाची भीती वाटते हो एकट सोडून जाण्याची भीती वाटते बर कोणी कोणीच नाहीये माझ सचिन कोण आहे रूम सर्विस मॅम कॉफी मी नाही सांगितली कॉफी मॅम सरने तो इसी रूम के लिए कॉफी ऑर्डर की थी तुमचे सर मला नाही सांगणार कॉफी एक सेकंड मॅम आय एम सॉरी मॅम ये कॉफी रूम नंबर 111 के लिए आय एम सॉरी एवढं काय झालं रडायला रडायचं नाही डोळे पुस शायद बेल ऑफ आहे राहुल मला ना खूप टेन्शन आलंय अरे बापरे अजून चालूच आहे हा मग आता नाचू हा मी अशी नर्वस झाले ना की मी नाचते तुला काय प्रॉब्लेम नाहीये ना चालेल ना तुला तू नाचणार ना हो मला काय प्रॉब्लेम आहे मी झोपू मला खूप झोप येते बघ प्रयत्न करून झोप येते का यू कॅरी ऑन
First come first serve. अपनी यार रस्ता निकाल चल रहे हैं। कारण हाथ से रस्ता नागपुर ला जातो। पर माला हाँ रस्ता आउट नहीं। तूला आउट देते गवर्नमेंट ला सा। आजे रोका लगा काम। आनी आता इथे का थाम तो है। तांदूर गया ला। पेट्रोल पंप है ना? काय हां चला
मॉडेलिंग करत उभी आहे इथेच. तुमचं काय आता? चला निघा. अंजली दादा, दादा, दादा. सचिनच्या लांबच्या मित्राची जवळची बहीण. म्हणजे तू एक्झॅक्टली कोणाची बहीण आहेस ग? इट्स पर्सनल. आउच. बाय द वे, तू राहुलला डिवोर्स का देतेस? ही सच अ नाईस मॅन. इट्स पर्सनल. किती झाले? कोण ती माणसं आणि ही काय पद्धत आहे अशी मध्ये याची? अरे केवढे आहेत बघ ते. ए काय प्रॉब्लेम काय? मला जरा अंजलीशी बोलायचं आहे. अंजलीशी? अंजली तू ओळखतेस ना? नाही. अंजली. हो ऍक्च्युली हे सगळे चुलत भाऊ आहेत माझे. काय भाऊ? अगं अशा लोकांना भाई म्हणतात आपल्या. कोण आहेस तू? मी कोण आहे सांग त्यांना कोण आहे? हा हा राहुल माझा नवरा. तू लग्न केलंस अंजली? हो. चला गाडी फॉलो करा. एक्स नवरा असं कधी सांगितलंस? ओके. पण नेमकं झालं काय तुमच्या? राहुल तुला माहिती आहे सगळं. अरे तू घर सोडून का आलीस? पण तुला सांगितलंय मी माझ्या वडिलांनी मला चॉईस दिला होता फोटोग्राफी किंवा घर आणि मी फोटोग्राफी चूज केलं. सो फायनली मला घर सोडावं लागलं. राहुल प्लीज सारखं सारखं विचारत जाऊ नकोस. यांना सांगू नका आपलं डिवोर्स होणार येते. नंतर सांगितलंस तरी चालेल, एवढी काही घाई नाही. पण सांग थांब. माझा हिच्याशी कुठलाही संबंध नाही, कुठलं नातही नाही. तुम्ही आई आहात तिची. तुमच्याही भावनांची कदर नाही केली तिने. तरीही तुम्हाला तिचा जो काही पाहुणचार करायचा आहे तो करा. एक गोष्ट मात्र नक्की, ही इथे असेपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. तुझ्या घरच्यानं आपल्याला सगळं खरं सांगायला पाहिजे. उगाच नंतर. अरे चला तुम्हाला आमचं शेत दाखवतो. काय काय सांगून टाकू? नाही हेच की आता दमलोय, आता शेत वगैरे काही नको. मग तोपर्यंत तुमच्या मित्राच्या बहिणीला घेऊन जाऊ का आमचं शेत दाखवायला? नाही नाही घेऊन जा घेऊन जा. थँक यू आई. जरा केसाला तेल लावून देशील? अगं हो, बस ना. बस बस. काय करून घेतलंयस ग केसांचं? छान लांबसडक केस होते माझ्यासारखे, कापून टाकलेस ना? आणि पातळ किती झालेत ते? तू नसतेस ना मुंबईत काळजी घ्यायला, काय होणार मग? तुला इथे यायला कोणी मनाई नाही केली?
हक्काचं घर आणि मायेचा हात आहे तुझा अजून इथेच. तुलाच यायचं नसतं. निदन माझ्यासाठी तरी येत जा. खूप इच्छा असते ग माझी यायची. मलाही खूप यावंस वाटतं, पण काय करणार. बाबांना आवडत नाही माहितीये मला. म्हणजे भांडणही त्यांच्याशीच आणि काळजीही त्यांचीच. अंजू, तुझं करिअर, तुझी आवड यांना कधीच नाही समजून घेता आले. तुझं ते फोटो काढण्याचं वेळ त्यांना अजिबात आवडायचं नाही. पण मी तर तुला नेहमीच तुमच्या दोघांच्या भांडणात ना माझं मरण होत. अंजू, तुला आठवत तू लहान होतीस ना, तेव्हा फातुकली विस्कटली ना, तर तुला चालायचं नाही, तुला त्रास व्हायचा, अस्वस्थ व्हायचीस तू. आणि आता अख्खं घर विस्कटतंय आणि तू. नमस्कार, मी राहुल. हवा मस्त. यांची नावं काय? इकडे काय करतोयस? हा, आतमध्ये जागा कमी पडते का? नाही नाही, तुमची मुलगी आहे ना आतमध्ये, ती असताना कोणाला शांत झोप लागणं शक्य आहे का? खरं सांगू का, तिच्याशी लग्न केलं आणि पस्तावलो आहे मी. म्हणजे? अहो, एक गोष्ट तिला धड जमत नाही. साधा स्वयंपाक सुद्धा तिला करता येत नाही, माणसं जोडता येत नाहीत, कोणाचं मन सांभाळता येत नाही. तिचं तोंड आहे ना ते फक्त आणि फक्त भांडण करण्यासाठी आहे. दिवसभर कचकच 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 कंटाळा आला मला. आता तिच्याबरोबर संसार करणं म्हणजे ना डोक्याला शॉर्ट आहे. फालतूय हो नुसते. मला ओरडला का? ओ सॉरी, त्रास झाला का तुम्हाला? नाही, पण तुम्हाला का त्रास झाला? तुम्ही तर तिच्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेत ना. अच्छा, म्हणजे हे संबंध तोडून टाकलेत वगैरे सगळं नाटक होतं? म्हणजे तुम्हाला खरंच त्रास झाला याचा? बरोबर आहे म्हणा, काही झालं तरी सुद्धा वडिलात तुम्ही, हे अशी एकदम नाळ तोडून टाकणं शक्य नाही हो ना. मग हा जो खोटेपणाचा बुरखा पांघरलाय हा फाडून फेकून का नाही देत? आणि खरं सांगू, म्हणजे हे तिने कधी सांगितलं नाही आणि ती कधी सांगणार पण नाही, पण ती खूप मिस करते हो तुम्हाला, खूप मिस करते. आणि तुम्हाला जे वाटतंय ना की तिने तुमच्या घराण्याचं नाव बदनाम वगैरे केलंय, तर असं काहीही केलेलं नाही तिने. ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. माणसं, मन आणि क्षण जपून ठेवते ती कायमचे, अजरामर करते त्यांना. सांभाळून जा आणि ये परत. आई, अगं बाबा निघताना तरी भेटले असते. जाऊ दे ग अंजली, तुला माहिती ना त्यांचं. आई काय, नमस्कार करते. हा, आई येते. आम्ही थँक्यू. हा, काय प्रॉब्लेम काय तुझ्या घरच्यांचा? ही काय पद्धत आहे थांबवण्याची? तुमची पाठवणी केली नाही, आत्ता करतो. Thank you.
तू घर सोडून गेलीस ही तुझी मोठी चूक होती, पण तुझी नवऱ्याची निवड अचूक आहे आणि त्यासाठी तुला अनेक चुका माफ आहे. पुन्हा पुन्हा येत जा. बात है एक गप बस कर. काय झालं? ती राहत नाही इकडे, शिफ्ट झाली मुंबईला. व्हाट? नंबर मिळाला तिचा, बोललो तिच्याशी मी. कुठे राहते मुंबईत? आपल्या घराच्या शेजारी. परवा लग्न आहे तिचं. हां सर. ओके. कोर्टाची तारीख मिळाली आहे, हिअरिंग आहे मंडेला. तू इकडे बस, मी चालवते गाडी. काही गरज नाही. अरे वाद कशाला घालतोय उगाच? थांबव गाडी, इकडे ये, मी चालवते. हा ठीक आहे. तुझ्या हातात ना गाडीच नाही द्यायला पाहिजे. कुठे जायचं होतं आपल्याला? कुठे घेऊन आलीस तू? तुला कळतं कुठल्या गावात आलोय आपण? ए हॅलो, हे बघ, तुला झोप आली असेल तर सांगायचं ना, झोपायचं. मी चालवली असते ना गाडी. आपण इकडे का आलोय राहुल? हिला सांग ना यूटर्न घ्यायला. कुठे न्यायची तिथे घेऊन जा गाडी. चूक केली तुझ्या हातात गाडी. अरे आपण इथे का थांबतोय? कुठे चल ना परत. अंजली लागली मला. कुठे गाडी आणून थांबवलीस काय? तुमच्या हातात ना गाडीच नाही द्यायला पाहिजे. कुठे जायचं होतं? कुठे आलोय आपण? आता आलो तर जरा बसा तुम्ही, मी वॉशरूमला जाऊन येतो. आपण निघूया. जाणारच आहोत, आधी बसूयात थोडा वेळ. आता आलो तर ये, आपण जरा बसूयात. आपण इथे जरा वेळ बस तरी. ये अंजली. ये अगं, मला इथे आवडत नाहीये. आपण निघूया ना प्लीज. हो जाऊयात, पण मी इथे चुकून नाही, मुद्दामून आणली आहे गाडी. का? कारण मला एक लव्ह स्टोरी पूर्ण करायची आहे. म्हणजे
राकेश ज्याच्यावर तू प्रेम करतेस इथेच राहतो ना तू? नाही. अगं तुझ्या मेकअप बॉक्समध्ये मला हे सगळं सापडलं. हे सगळे फोटोग्राफ्स आणि या चिठ्ठ्या. आणि तसे जेव्हा तू प्रेमाबद्दल बोलत होतीस ना तेव्हा तुझ्या डोळ्यातली वेदना पाहिली होती मी. मला प्रेम ना हे जाम आवडतं. मला प्रेम ना ह्या पावसासारखा वाटत. पाऊस कसा मध्येच बरसायचा थांबला तरी जमिनीत खोल कुठेतरी त्याची ओल कायम राहते. प्रेम सुद्धा असंच आहे. प्रेम संपलं तरी आयुष्यभर त्याची आठवण राहतेच. मी तुम्हाला समोरासमोर आणलं. आता पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. अरे हे राहुल चल आपण जरा बाजूला बसूया. ये ना. काय करू शकत होते मी. तू तुझ्या प्रोजेक्टसाठी मुंबईला गेलास आणि माझ्या घरी फायनान्शियल क्रायसिस झाले. नोकरी मिळत नव्हती पण जगायचं होतं ना म्हणून एस्कॉर्ट झाली मी. काय चाललं तिकडे? परमनंटली गोव्याला शिफ्ट झाले मी. ठरवलं होतं की तुझ्याशी कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही पण ह्या राहुल आणि अंजलीमुळे कंप्लीट वेडे आहेत दोघे. पण त्यांच्या वेडेपणामुळे मला इतक्या वर्षाने तुला भेटता आलं. त्यावेळी मला तुला बाय बोलताना आता तुला मी ऑफिशियली बाय बोलू शकते. बाय राकेश. दोन अफेअर्स आणि तीन वन नाईट स्टँड्स तू केल्यानंतर हे घडलं माझ्या आयुष्यात. तू जे काही केलंस ते फॅमिलीसाठी होतं ना. मी जे काही केलं ते मजेसाठी होतं. माझी चूक माझा गुन्हा जास्त मोठा झाला सो मला जास्त गिल्टी वाटायला पाहिजे ना. प्रियांका मला माहिती नाही मला माफी मागायचा अधिकार आहे का नाही पण प्लीज मला माफ कर. आणि जर का मी तुला तुझ्या लायक वाटत असेल तर परत ये ना प्लीज. औषधाचा शेवटचा डोस दे. श्वास तरी कासा
फिरणार नाही. तुझी राहण्याची सोय झाली नसेल तर अजून काही दिवस आपल्या फ्लॅटवर राहू शकतोस का तू? नाही, नको. सचिनशी बोलून झालंय माझं, तो एकटाच राहतो, मी त्याच्याबरोबर राहीन. हो, सगळी तयारी झाली आहे म्हणजे. तू पेपर्स पाठवलेस ना, तेव्हापासून हेच करतोय मी. अरे तू पण एकटी राहू नकोस, एकटं राहायची सवय नाही आहे तुला. आणि डायट फूड वगैरे बस, आता जर काहीतरी अंगाला लागेल असं खा, ताकद येईल त्याने. तू पण अंगाला लागेल तेवढंच खात जा, उगाच जिभेचे चोचले पुरवत जाऊ नकोस. टॉन्ट मारायची एकही संधी सोडत नाहीस तू. तूही मारलास ना एक टॉन्ट मगाशी. राहुल, सोडणार आहे हा हट्ट. अरे नंदिनीचं लग्न आहे ना उद्या, अशात जाऊन ही डायरी तू तिला देणार आहेस, काय अवस्था होईल तिची? काही होणार नाही, थोडंसं वाईट वाटेल, पण आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय ही भावना किती समृद्ध करणारी असते. आणि भावनेच्या भरात येऊन तिने काही वेडंवाकडं केलं तर? काहीही वेडंवाकडं करणार नाहीये ती, आणि आता करून उपयोग तरी काय? तिच्यावर प्रेम करणारा बबडू या जगातून खूप दूर निघून गेलाय, आणि तिलाही पुढे जायचंय आयुष्यात. मनात गिल्ट घेऊन, अरे जी व्यक्ती या जगातच नाहीये तिचा कैवार घेऊन आपण. एखादी व्यक्ती जरी जिवंत नसली तरी सुद्धा तिच्या आशा आणि आकांक्षा जिवंत असतात. बबडू जरी जिवंत नसला ना तरी सुद्धा त्याची भावना जिवंत आहे, आणि ती भावना मला पोचवायची तिच्यापर्यंत. ठीक आहे, ठीक आहे, मग जा, काय करायचंय ते कर, सगळ्या जगाचा काही वार घे, पण आजूबाजूला काय चाललं ना याचा विचार करू नकोस. जगात कितीतरी अशा मुली आहेत ज्यांना त्यांच्या नवऱ्याने एकदा तरी एक्सप्रेस व्हावं असं मनापासून वाटतं आणि त्या वाट बघतात, पण तुम्हाला तशी पडलेलीच नाही. जे निघून गेलेत ना त्याच्या नावाने तुम्ही शिमगा करत बसा. आला फोन, बसा, बोलत होता आईशी. हा बाबा बोला. हो पोचलो आम्ही वेळेत, बरं आहे तुमचं जावई. हो आता काय तुम्हाला त्याची जास्त काळजी वाटणार ना. बोलते तुमच्याशी नंतर. राहुल, त्या दिवशी बाबांनी माझ्याशी बोलावं म्हणून तू त्यांना ते सगळं सांगितलंस का? ठरवून काही केलं नव्हतं, बस झालं, आपोआप होऊन गेलं. थँक्स. काय? थँक्स. हाय. हो पोचलो आम्ही. जेवणच बनवते. जेव आता तू जेवलीस का? कोळी घेतलीस? आठवणी निघे,
ठेवू आता, गुड नाईट. गुड नाईट. तू आपलं पटत नाही ठीक आहे ना, पण तुझ्या आई वडिलांचं तर पटतं ना एकमेकांशी. मग एकाच फोनवरनं नाही बोलतात, वेगवेगळे फोन कशाला? आणि माझी तक्रार एक एक नाही म्हणजे तशा अनेक आहेत, पण त्यातली ही एक आहे. माझ्या आईशी कधीच बोलावं असं वाटत नाही तुला, एकदा सुद्धा. तुला काय वाटतं मी रोज फोन करून माझ्या आईशी बोलते? मी तुझ्याच आईशी बोलत असते. थँक्स. थँक्स. तुला ही थँक्स म्हणता येतं वाटतं. तुला जमलं ना? मलाही जमलं. नाही पण मी थँक्स जरी म्हणालो असतो तरी सुद्धा उद्या बबडूची डायरी नंदिनीपर्यंत पोहोचणार. तुम्हाला कल्पना नाही आहे तुम्ही माझ्यासाठी काय केलेत ते. थँक्यू सो मच. येऊ आम्ही? नाही, मी तुमची ओळख माझ्या नवऱ्याशी करून देते. नाही नाही, मला फक्त डायरी द्यायची होती, माझं काम झालं. नाही नाही, असं कसं? तुम्ही डायरी शोधून काढलीत, आता मी माझं संपूर्ण आयुष्य कोणासोबत काढते हे एकदा तरी तुम्ही बघायलाच हवं. एकच मिनिट. शेखर, शेखर. हेच राहुल आणि अंजली, आणि हा शेखर. हाय, कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. पण हो, हा माझा शेखर आणि तुमचा बबडू. बबडू? पण त्या दिवशी हॉस्टेलला लागलेल्या आगीमध्ये? नाही सर, ज्या दिवशी हॉस्टेलमध्ये आग लागली त्या दिवशी संध्याकाळी मला असं कळलं की नंदिनीच्या बाबाने तिचं लग्न ठरवलं. मग मीही ठरवलं की आज माझ्या मनातलं तिला सगळं सांगायचं, म्हणून हॉस्टेलमधून तसाच निघालो. आणि त्याच रात्री तिथे या डायरीत जीव अडकला होता माझा, पण म्हटलं ही जळली असेल म्हणून शोधलीच नाही. मधल्या काळात मला नंदिनीच्या बाबाने खूप वेळ दिला सेटल होण्यासाठी, आणि आता फायनली आम्ही लग्न केलं. आणि हो, ही डायरी म्हणजे खूप स्पेशल गिफ्ट दिलं तुम्ही शेखरला. शेखर नको ना, बबडूच म्हण ना. छान वाटत ना? थँक्स अ लॉट सर, थँक्स अ लॉट सर. नंदिनी आणि मी आता आयुष्यभर एकत्र आहोत. यापुढे अनेक क्षण येतील जिथे मी तिला आय लव्ह यू म्हणेन, पण ह्या डायरीत जसा व्यक्त झालोय कदाचित तसं कधीच नाही होऊ शकणार. पहिलं प्रेम, पहिलं व्यक्त होणं, इट रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच. माय प्लेजर. सर, मला विश्वास आहे जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सुरू होत नाही आणि संपतही नाही. आता बघा ना, इतकं मोठं हॉस्टेल पूर्ण जळून गेलेलं, त्यात एकच कपाट जसंच्या तसं राहावं, आणि त्यात माझी ही डायरी, ही तुम्हालाच मिळावी. ती देण्याच्या निमित्तानं तुम्ही दोघांनी इतका मोठा प्रवास एकत्र करावा हा योगायोग वाटतो का तुम्हाला? ज
जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सुरू होत नाही आणि संपतही नाही. आता बघा ना, इतकं मोठं हॉस्टेल पूर्ण जळून गेलं, त्यात एकच कपाट जसंच्या तसं राहू, आणि त्यात माझी ही डायरी ही तुम्हालाच मिळावी. ती देण्याच्या निमित्तानं तुम्ही दोघांनी इतका मोठा प्रवास एकत्र करावा हा योगायोग वाटतो का तुम्हाला? मोबाईल हँग झाला तर एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं नातं हँग झालं तर एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसं. जनरली नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही किती वेळा सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर अवलंबून असतं. जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सुरू होत नाही आणि संपतही नाही. इतकं मोठं एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं एकच कपाट एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसं. आणि त्यात माझी ही डायरी नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही इतका मोठा प्रवास सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर योगायोग वाटतो तुम्हाला. सखे ग माझी होशील का? सलतो कारे फुंकर वारा निसटून जाते क्षण हे पारा सांदण वेळा पांघर ताना मिळाले का होर तरीही जाणले तरी तू सांगना माझी होशील का? एकदा माझी होशील का? सखा रे माझा होशील का? माझी होशील का? माझी होशील का? सख्या रे माझा होशील का? एकदा माझी होशील का? बोल ना काहीतरी. सतत बोलण्याच्या सवयीमुळे एकमेकांचं ऐकणंच विसरून गेलं. नाही हो ना, आता काहीही न बोलता एकमेकांचं ऐकण्याचा प्रयत्न करूयात. चल पुन्हा एकदा एकत्र प्रवास करूया काही हजार किलोमीटरचा. आपलं हँग झालेलं नातं पुन्हा एकदा रिस्टार्ट करून बघूया का? पण नातं रिस्टार्ट करायला पासवर्ड लागेल ना, तुला माहिती आहे. तुलाही माहिती आहे ना? आय एम सॉरी. दूर गेलो किती तरीही आहेस तू, खरी आहे तू. बोलू नको काही, ऐकू दे मला
बुजवून स्वतःला पुन्हा मी फसणार नाही।